जिल्हा माहिती आरोग्य कार्यक्रम पुणे यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि जनजागृती सप्ताह निमित्ताने मानसोपचार तज्ञ डॉक्टर नेहा कोडे नेवाळे यांच्याशी सविस्तर बातचीत आणि मानसिक आरोग्य विषयी मार्गदर्शन। नमस्कार, मी गणेश मोरे। 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्याबरोबर त्याविषयी बोलण्यासाठी जिल्हा रुग्णालय औंधच्या डॉक्टर नेहा कोडे नेवाळे हे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मॅडम नमस्ते। नमस्ते मॅडम। 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो। आपण जिल्हा रुग्णालय औंध या ठिकाणी कार्यरत आहात। 10 ऑक्टोबरला जो जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो त्याबद्दल काय सांगाल? जागतिक मानसिक आरोग्य दिन हा 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो। त्याची दरवर्षी थीम वेगवेगळी असते। ह्या वर्षीची जी थीम आहे ती अशी आहे की मानसिक आरोग्य व कल्याण ही तुमची आमची नाही तर सर्वांचीच प्राथमिकता आहे। ग्लोबल प्रायोरिटी देण्यात आलेली आहे। करोना झाल्यापासून आपल्या निदर्शनास आलं असेल की मानसिक आजाराचे प्रमाण हे खूप वाढले गेले आहे। त्याच्यामध्ये डिप्रेशन, एन्झायटी, सायकोसिस, ॲडिक्शन म्हणजेच व्यसन ह्याचे प्रमाण हे खूप वाढले आहे। तर ह्याचा आपल्याला ह्यावर्षी सगळ्यांपर्यंत माहिती, उपाय आणि उपचार पोहोचायचे आहे। मॅडम मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय? सर ॲक्च्युली तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे। खरंच आपल्यामध्ये बऱ्याच जणांना मानसिक आरोग्य म्हणजे काय हेच माहिती नसतं। मानसिक आरोग्य हे एक प्रकारचं मिश्रण आहे। त्याच्यामध्ये आपल्या फीलिंग्स, आपली मानसिकता व आपला सामाजिक विकास याचा समावेश झालेला असतो। जेव्हा आपली लाईफ ही नॉर्मल नसते, कधी अप येतात, कधी डाऊन्स येतात, पण जी सिच्युएशन जी चेंज झाली आहे त्या सिच्युएशनला आपण जेव्हा सामोरं जातो तेव्हा जी आपली मानसिक स्थिती असते आपण पॉझिटिव्हली कसे रिॲक्ट करतो, का त्याचा ताणतणाव घेऊन त्या सिच्युएशनला समोर जातो की माघारी फिरण्याचा प्रयत्न करतो, ह्या सगळ्यांचा समावेश मानसिक आरोग्यात येतो। तसेच मानसिक आरोग्यामध्ये तुमचे नातेसंबंध, तुम्ही सामाजिकरित्या कसे बिहेव करतात, तुमची फायनान्शियली कंडिशन कमी जास्त झाल्यास तुम्ही कसा सामोरे जातात त्या गोष्टीला, ह्या सगळ्यांचा समावेश मानसिक आरोग्यामध्ये येतो। मॅडम ॲक्च्युली आता मानसिक आजाराची लक्षणं काय असतात, त्यावरती त्याचे उपाय आणि त्याची कारणं काय 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 असू शकतात? सर मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजार हा खूप वास्ट आहे। सायकॅट्रिक इलनेसेस खूप वास्ट आहेत, तर त्याला आम्ही डिवाईड केलेलं आहे। तसं ते तुमचे मूड, थिंकिंग तसेच बिहेवियर चेंजेस हे मानसिक आजारामध्ये येतात। जसे की लक्षणांमध्ये बघायला गेलं तर एखादा नॉर्मल व्यक्ती असेल पण अचानक त्याला उदासीनता वाटायला लागते, एकटेपणा वाटायला लागतो, चिडचिडपणा वाढतो, अचानक शरीराचा थरकाप व्हायला स्टार्ट होते, कसं तरी होतं म्हणतो आपण, धडधड छातीत होणे, घबराहट बेचैनी होणे, हे सगळं ते त्यामध्ये दिसून येतं। तसेच व्यसन हेही मानसिक आजाराचं एक लक्षण आहे। सायकोसिस म्हणजे ज्याच्यामध्ये पेशंट एकटा बसलेला असतो तेव्हा त्याच्या तोंडात पुटपुट करत असतो किंवा कोणाशी तरी बोलतो आहे असं जाणवतं, संशय घेणे, घरातून निघून जाणे कोणालाही न सांगता, जजमेंट कमी होणे किंवा विचित्रपणे वागणे, विक्षिप्तपणे वागणे, दुसऱ्यांवरती एकदम ॲग्रेसिव्ह होणे, हे सगळे जे आहेत ते मानसिक आरोग्याची लक्षणे आहेत। कारणे सांगायची झाली तर सगळ्यात पहिले येते अनुवंशिकता। अनुवंशिकता दुसरे येते स्ट्रेस, जसं की घरात सारखी भांडणी होणे, फायनान्शियल लॉस, डिवोर्स होणे, परत ब्रेन इंजुरीज। ब्रेन इंजुरी म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये मेंदूला मार लागणे, तसेच लहानपणी आईवडिलांची सारखी भांडणे बघणे किंवा लहान मुलांचे लैंगिक शोषण झाले असेल तरी ते मानसिक आजाराचे कारण होऊ शकते। त्याच्यावरती प्रतिबंध म्हणला तर हेल्दी लाईफस्टाईल ठेवणे, योगा, मेडिटेशन ह्याचा समावेश करणे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ ठेवणे,
पॉझिटिव्ह बुक्सचे रिडिंग करणे, स्लीप हायजीन पाळणे, वेळेवर झोपणे, आहार व्यवस्थित ठेवणे ह्या सगळ्यांचा समावेश होतो. मानसिक ताणाचा ॲक्च्युली शरीरावरती काय काय परिणाम होऊ शकतो किंवा काय होतो? मानसिक आरोग्य आणि शरीर ह्याचं खूप कनेक्शन आहे. ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा पेन बघतो की सिव्हिअर पेन होतं, आपण सगळे टेस्ट केलेले असतात, MRI केलेला असतो, वेगवेगळ्या ठिकाणी तरी पण आपल्याला पेन होतं, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, ब्लड रिपोर्ट, MRI, CT scan, X-ray सगळं आपण नॉर्मल आलेलं असतं, तरी पण ते पेन काही कमी होत नाही. तर जेव्हा तो ताण वाढलेला असतो तेव्हा शारीरिकदृष्ट्या आपल्याला पेन होऊ शकतात, केस गळणे किंवा डलनेस येणे, चेहऱ्यावरती डलपणा दिसणे, तसेच डायबिटीज, हायपरटेन्शन यासारखे आजार हे मानसिक तणावामुळे वाढू शकतात. पण मानसिक ताणापासून दूर कसं राहू शकतो किंवा त्या आजारासाठी उपाय काय काय करू करता येतात? मानसिक आजारापासून जसं तणावासाठी काही प्रतिबंध आहेत, ज्यामध्ये हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही ठेवू शकतात, आहारावरती तुम्ही लक्ष ठेवू शकतात, योगा, मेडिटेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह बुक रिडिंग ह्याचा समावेश होऊ शकतो. हे झाले त्याचे प्रतिबंध. दुसरे बघायला झालं तर त्याच्यावरती उपचार आहेत. जर कोणाला मानसिक आजार हा 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले, मानसिक आजाराची लक्षणे कमी नसतील होत, तर त्याच्यावर मेडिसिन्स हा एक उपाय आहे. मेडिसिन्ससोबत आपण सायकोथेरपी देऊ शकतो, म्हणजे काउन्सिलिंग असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज असतात, त्याच्यानेही आपण मानसिक तणाव कमी करू शकतो. मॅडम, ग्रामीण भागामध्ये मानसिक आजाराची जागरूकता जी आहे ती कशा पद्धतीने झाली पाहिजे? खरं बघितलं गेलं तर फक्त ग्रामीण भागातच नाही, अजून शहरी भागातही मानसिक आजाराची हवी तेवढी जागरूकता झालेली नाही आहे. त्यासाठी सर्वप्रथम जो स्टिग्मा आहे की वीक लोकांनाच मानसिक आजार होऊ शकतो, हा निघणं गरजेचं आहे. जसं आपण बघतो की डायबिटीज, हायपरटेन्शन ह्याचा सगळ्यांनाच हा आजार होऊ शकतो, तसाच मानसिक आजारही कोणालाही होऊ शकतो. जसं आपण ग्रामीण भागात स्पेशली बघितलं गेलं तर आपण तिथे भूतबाधा बघतो की पेशंटला डॉक्टरकडे नेण्याच्या आधी बाबा बुवांकडे घेऊन गेलेले असतात. तर जे भूतबाधा म्हणजे काय होतं, पेशंट संशय करतो घेतो किंवा तो ॲग्रेसिव्ह होतो, व्हायलंट होतो, त्याला कानात आवाज यायला लागतात नसलेल्या व्यक्तींचे, किंवा घर सोडून जाणे, तर ह्याच्यावरती हा स्किझोफ्रेनिया नावाचा एक डिसीज आहे ज्याच्यावरती उपचार होऊ शकतात. हे प्रत्येकाला समजणे गरजेचे आहे. किंवा जसं आपले मूड वगैरे किंवा आनंदी राहणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, हे जेव्हा सगळ्यांना समजेल आणि त्याच्यासाठी उपचार हाही असतो हे कळल्यावर जागरूकता नक्कीच होईल. आधीपेक्षा आता मानसिक आजाराचं प्रमाण जास्त का वाढलं आहे, त्याचं कारण काय असू शकतं? सर, ह्याचं मेन कारण तर असं आहे की पूर्वी मित्रांचे कट्टे होते, मित्र एकमेकांना भेटायचे, घरात फंक्शन असायचे तेव्हा एकमेकांना भेटायचे, पण आता ही सगळं डिजिटल वर्ल्ड झालेलं आहे, आपण त्या स्क्रीनमध्ये अडकलं गेलेलं आहे सर. त्याच्यामुळे आपला पूर्ण माइंड हे त्या स्क्रीनशी अटॅच झालेलं आहे. फेसबुकला खूप मित्र असतात पण रिअल लाईफमध्ये 5 मित्र पण नसतात. फॅमिली टाईम जो आहे तो आईच्या हातात फोन बघतात, मुलांच्या हातात फोन, वडिलांच्या हातात फोन, एकत्र राहूनही त्यांचं एकमेकांच्या लाईफमध्ये काय चालू आहे हेच माहिती नाही. तर तो संवाद जो आहे तो खूप कमी झालेला आहे, मनही मोकळीच होत नाही आहेत. त्याच्यासोबतच एक कॉम्पिटिशन वाढलं आहे. हे एक म्हणजे पूर्वी लोक फिरायला जायचे, व्हॅकेशन्सला जायचे तर एक आनंदासाठी, काहीतरी चेंजसाठी जायचे. आता हे गेले, त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकले, आपल्याला पण सोशल मीडियाचे व्ह्यूअर्स वाढवायला पाहिजेत किंवा लोकांना कळायला पाहिजे आपली लाईफस्टाईल, त्याच्यासाठी लोक मेनली व्हॅकेशन्सला वगैरे जात आहेत. तर ते एक स्क्रीनच्या जाळ्यात जे अडकलेले लोक आहेत त्याच्यामुळेही आता मानसिक आरोग्याचे जे आजार आहेत त्याचे प्रमाण वाढलेले आहे. बऱ्याच प्रश्नांना छान तुम्ही उत्तरं दिली. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून लोकांना आपण काय सल्ला द्याल? मी असा सल्ला देऊ इच्छिते
की मानसिक आजार हा इतर शारीरिक आजारांसारखाच असतो, त्याच्यावर फक्त योग्य वेळी योग्य तो उपचार करणे आवश्यक आहे. डिजिटल वर्ल्डमध्ये जे आपण अडकलेलो आहे त्याच्यातून बाहेर निघून तो टाईम आपण आपल्या प्रियजनांना द्यावा. तसेच मला आज सगळ्या ऑडियन्सला आव्हान करायचं आहे की मानसिक आजाराविषयी ही सर्वांनी सर्वांपर्यंत जनजागृती करावी, म्हणजे योग्य त्या वेळी योग्य त्या व्यक्तीला उपचार भेटेल आणि तो मानसिक त्याचे मानसिक आरोग्य सुधारेल. तर या होत्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नेहा कोडे नेवाळे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.